कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा, बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका आणि चिकोडी तालुक्यामध्ये भाग्यवनाचा आकुळगाव। या आकुळगावीशी 1814 म्हणजे सन 1892 सालामध्ये स्वयंशंकर भगवानाने एका बालक रूपात एका गरीब धनगर कुटुंबामध्ये अवतार घेतला, तेच सद्गुरु संत भाळूमामा। या महापुरुषाचं सदपुरुषाचं संजीवनी मा सामान्य ठिकाण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये, मा लक्ष्मीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये, शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोदरगड तालुका आणि भोदरगड तालुक्यामध्ये भाग्यवनाचं आदमापूर गाव। या आदमापूर गावी 4 सप्टेंबर 1966 साली संजीवनी महासमाधी घेतली। जसं आपल्या भारत देशामध्ये 56 लाख साधू संत होऊन गेले, त्यांना तुम्ही आम्ही कोणी पाहिलं नाही, बघितलं नाही, पण आज भाळूमामांना डोळे भरून पाहणारे मामांच्या बोबड्या मेंढी माऊलीची 15-15, 20-20 वर्षे सेवा करणारी आज हजारो शेकडो माणसं जिवंत आहेत, हयात आहेत, समाधीकाला जवळच आहे। पण आज 4 राज्यामध्ये अशी मामांची 18 ठिकाणी मेंढर आहेत। हा 13 नंबर दिंडी सोळा आहे, पण 4 राज्यामध्ये अशी मामांची 18 ठिकाणी मेंढर आहेत, पण 18 ठिकाणी कोणी मालक नाही, चाकर नाही, नोकर नाही। मग परमेश्वरानं त्या नास्तिक कलियुगामध्ये बिन दाव्याचं मोकळं जनावर का सोडलं असेल? आज तुमच्या गावामध्ये या पवित्र धरणी मायमध्ये पांडुरंगाचा सप्ताह पूर्ण झाला, पूर्ण झाला ना। आज या पंढरीच्या पांडुरंगाचा सप्ताह पूर्ण झाला आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग मोठ्या साधू संतांचा दिंडी सोळा घेऊन तुमच्या पवित्र धरणी मायावरती आलाय। हा योग कसा आला, अचानक आला, हे कुणीही सांगू शकणार नाही। पण हा दिंडी सोळा दुसऱ्या